प्रत्येक राजकीय अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मराठा आंदोलन असो, धनगर आंदोलन असो, कुणी उपोषणाला बसलेलं असो किंवा सरकार विरोधात कुठेही काही घडत असेल, तर तिथे मध्यस्थ म्हणून राज्य सरकारच्या वतीने किंवा आपण असं म्हणू शकतो की थेट फडणवीस यांच्या वतीने गिरीश महाजन उभे राहतात. केवळ मध्यस्थी उभे राहत नाही तर मोहीम फत्ते करतात. महायुतीवर येणारे प्रत्येक संकट ते मार्गी लावत असल्यामुळे त्यांना संकटमोचक म्हटलं जातं. पण संकटमोचक असलेले हेच गिरीश महाजन संकटात सापडले आहेत असं चर्चा सर्वत्र सुरू आहे. त्यांच्यावर कोणते संकट येणार आहे आणि या संकटातून ते बाहेर पडतील का, किंवा त्यांच्या राजकीय कारकिर्दीवर काही परिणाम होऊन त्यांची कारकिर्द पूर्णपणे बदलू शकते का, पाहूया. नमस्कार, मी मीनाक्षी सदाशिव, तुम्ही पाहताय महाराष्ट्र भूमी. सगळीकडे भारतीय जनता पक्ष सध्या लोकसभा निवडणुकीवर लक्ष केंद्रित करून संपूर्ण देशभरात 400 अधिक जागा निवडून आणण्याचे ध्येय भाजपाने समोर ठेवले आहे. त्यामुळे अर्थातच महाराष्ट्र हे मोठे राज्य आहे. इथून बहुसंख्य खासदार निवडले जातात. आता या खासदारांची संख्या जास्तीत जास्त ठेवण्यासाठी भाजप प्रयत्नशील आहे. पण मराठा, धनगर, ओबीसी, मुस्लिम यांच्या प्रत्येकाच्या आपल्या मागण्या आणि सरकारबद्दल होत असलेल्या नकारात्मक प्रचार पाहता भाजपाने संघटनात्मक पातळीवरील काम सुरू ठेवतच ज्यांच्याकडे स्वतःचा एक मतदार आहे अशा दुसऱ्या पक्षातील नेत्यांना आपल्या पक्षात घेण्याची मोहीम सुरू केली आहे. ज्यामध्ये जामनेर विधानसभा मतदारसंघातले संजय गरुड हे जवळपास 30 ते 35 वर्षांपासून गिरीश महाजन यांच्या विरोधात लढत होते. आता तेच संजय गरुड भारतीय जनता पक्षात सहभागी झाले आहेत. तसं पाहायला गेलं तर गिरीश महाजन यांची ताकद यामुळे वाढणार आहे असं म्हटलं जात असलं तरी याचा विपरीत परिणाम गिरीश महाजनांवर होऊ शकतो. कारण गरुड हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून आलेले आहेत, त्यामुळे त्यांचा स्वतःचा एक मतदार असला तरीही शरद पवार यांना सोडून जाणारे नेते म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं असं चित्र राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये आहे. त्यामुळे त्यांचे समर्थक असलेल्या कार्यकर्त्यांनी अधिकची सहानुभूती शरद पवार यांना मिळू शकते. दुसरी महत्वाची बाब म्हणजे संजय गरुड हे केवळ पाठिंबा घ्यायला गेलेले नसतीलच, अर्थात भाजपाने त्यांना काहीतरी आश्वासन दिले असेल. जर जामनेरमध्येच त्यांना भाजपात तिकीट असेल तर गिरीश महाजन यांना दुसरा मतदारसंघ शोधावा लागेल, जी की गिरीश महाजन यांच्यासाठी कमकुवत बाजू ठरते. जर त्यांना दुसरा विधानसभा मतदारसंघ न देता रावेर लोकसभा मतदारसंघातून खासदारकीसाठी उभं केलं तर त्यांचं राज्यातील राजकारण पूर्णपणे बदलू शकतं. कारण ते निवडून आलेच तर राज्यातील राजकारणातलं त्यांचं वजन कमी होईल. जर त्यांना जामनेर हाच मतदारसंघ मिळाला तरी इथे एकनाथ खडसे मोठी अडचण ठरू शकतात. कारण जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पक्षाला मोठे करण्यामागे एकनाथ खडसे यांचे मोठे योगदान आहे. आणि एकनाथ खडसे हे सध्या शरद पवार गटाचे नेते आहेत. त्यांचा प्रदीर्घ अनुभव, उत्तम संघटन आणि जिल्ह्यात असलेल्या लेवा पाटील समुदायाशी असलेली त्यांची जवळचे संबंध पाहता एकनाथ खडसे नक्कीच प्रभावी ठरू शकतील. जर संजय गरुड यांना ऐनवेळी भाजपाने काहीच दिले नाही तर साहजिकच ते आतून महाविकास आघाडीची मदत करू शकतात. किंबहुना त्यांना याचसाठी शरद पवार यांनी तिकडे पाठवलं असणार अशीही चर्चा आहे. जळगाव जिल्ह्यामध्ये झालेली शरद पवार यांची सभा पाहता कार्यकर्त्यांमध्ये एक सकारात्मक वातावरण निर्माण करण्याचं काम शरद पवार आणि रोहितदादा पवार यांनी केलंय. शिवाय महाविकास आघाडीमध्ये शिवसेना, ठाकरे गट आणि पवार गट यांना मिळणारी सहानुभूती प्रभावी ठरेल. दुसरीकडे या मतदारसंघांचा विचार केला तर काही अपवादात्मक निवडणुका सोडल्या तर काँग्रेसचे, राष्ट्रवादीचेच इथे वर्चस्व दिसून येतं. साहजिकच महाविकास आघाडी या पारंपरिक उमेदवाराला टार्गेट करून त्यांना जवळ घेण्याचा प्रयत्न करतील. त्यामुळे गिरीश महाजन यांना ही निवडणूक अतिशय गुंतागुंतीची ठरणार आहे. सोबतच संजय गरुड आल्यामुळे ते आनंदी जरी असले तरी त्यांच्यासमोर अनेक नवे पेच प्रसंग उभे राहिलेत. त्याच पेच प्रसंगांना ते कसे सामोरे जातील हा मोठा प्रश्न त्यांच्यासमोर उभा आहे. आता संकटात सापडलेले गिरीश महाजन काय करतील कॉमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.